ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पिंपरी चिंचवड शहरात प्रेम प्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाचा खून झालाय. हा खून मुलीच्या कुटुंबातील 6 जणांनी केलाय. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचं वातावरण आहे. विराज विलास जगताप असं 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. यावर मुलीच्या कुटुंबातील 6 जणांनी हल्ला केला. यामध्ये मुलीचे वडील, काका, सख्या आणि चुलत भावांचा समावेश आहे. अशा एकूण 6 जणांचा समावेश असून यामध्ये 2 अल्पवयीन देखील आहेत. यापैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड मधील सांगवी परिसरातील पिंपळे सौदागर येथील ही घटना आहे. मयत तरुणाचं आपल्या मुलीवर प्रेम असल्याचं लक्षात आल्यावर तरुणीच्या वडिलांनी विराजवर हल्ला केला. घडलं असं की तरुण दुचाकीवर जात असताना तरुणीच्या कुटुंबियांनी टेम्पोने धडक दिली. या धडकेत तरुण खाली कोसळला. त्याचा पाठलाग करत असताना तरुणाला लोखंडी रॉडनं मारहाणही केली. यामध्ये हा तरुण जबर जखमी झाला. तात्काळ विराजला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खून अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तो गाडीवरून चालला होता. पाठीवरून त्याला डॅश दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला मारहाण केलेली आहे. आणि त्या मारहाणीमध्ये त्याचं स्टेटमेंट घेण्यासाठी गेले असता ते अनकॉन्शियस असल्यामुळे स्टेटमेंट घेताना आलं नाही. मी काल त्यांच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्यामुळे गुन्हा दाखल केला आणि 6 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. पुढील तपास मी स्वतः. ब्युरो रिपोर्ट, पिंपरी चिंचवड, द व्हॉइस.